नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महाड तालुक्यातील MIDC येथील बिस्किट कारखान्यातील सडलेला माल खड्ड्यात पुरत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीच्या बाजूने अचानक धूर येऊ लागला, त्यामुळे आग लागली म्हणून आग विझवण्याकरता सर्व ग्रामस्थ जमा झाले होते. मात्र या कारखान्यातील सडलेला माल कामगारांच्या मदतीने व JCB साह्याने 10 फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये पुरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान कारखान्यातील सडलेला माल MIDC व प्रदूषण महामंडळाच्या वतीने मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला पाठवावा लागतो, परंतु सडलेला माल पाठवला जात नसून त्याच ठिकाणी मालाची विल्हेवाट लावण्यात येते, त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सदरच्या कारखान्यावर प्रदूषण महामंडळाने गुन्हा दाखल केला असूनही या कारखान्याच्या नावाचा फलक कोठेही लावण्यात आला नाही, त्यामुळे या कारखान्यामध्ये नेमके कोणत्या वस्तूंचे उत्पादन होत आहे किंवा अशा विनाफलक कारखान्यांमध्ये नागरी जीवनास धोका उत्पन्न होणाऱ्या घातक वस्तूंचे उत्पादन तर होत नाही ना, असा सवाल ग्रामस्थांसमोर उपस्थित झाल्याने अशा कारखान्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे. बाजूने धूर निघत होता म्हणून आम्ही बघायला आलो, 7-8 जण गावातले तरुण. आम्हाला वाटलं आग लागली असून आग विझवायच्या उद्देशाने आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर असं निदर्शनास आलं आम्हाला की आग लागली नसून इथे कंपनीमधलं जे वेस्टेज फूड आहे ते वेस्टेज फूड हा कंपनीचा मालक तिथल्या कामगारांच्या मदतीने JCB साह्याने खड्डा केला होता जवळजवळ 10 फुटाच्या वर, आणि त्या 10 फुटाच्या वर खड्ड्यामध्ये वेस्टेज मटेरियल खाली पुरत होता. आता जरी नियमाप्रमाणे वेस्टेज फूडचं जे विल्हेवाट लावायची असते किंवा जे तुमच्या कंपनीमधलं वेस्टेज असतं ते MIDC नियमाप्रमाणे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला बॉम्बे वेस्टेजला पाठवावं लागतं, पण ह्या सगळ्या नियमांना धाब्यावर बसून त्याने हे केलं आहे की खड्डा मारला आहे आणि तिथेच ते पुरत होता. त्यानंतर MPCLवाल्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळांनी ह्याच्यावरती केस पण केलेली आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की यांनी या कंपनीच्या गेटबाहेर त्यांचा बोर्ड पण नाही आहे की कंपनीचं नाव काय, यांना कुठल्या कुठल्या परवानग्या मिळाल्या, त्यांचं प्रोडक्शन काय, कुणी काही सांगायला मागत नाही, प्रचंड धूर फेकते कंपनी. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की जर ते वेस्टेज फूड त्याच्यानंतर सडल्यानंतर खाली पाण्यात मिक्स झालं असतं, गावाच्या प्रत्येक घरामध्ये बोरिंग आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये ते विषारी पाणी प्यायला गेलं असतं, कारण 10 ते 15 दिवसात ते सडायला लागतं आणि त्याच्यामध्ये किडे पडायला सुरुवात होते त्या वेस्टेज फूडमध्ये, असं त्या कंपनीच्या मॅनेजरने स्वतः सांगितलं आम्हाला. त्या कंपनीत त्रास होत होता म्हणून त्यांनी ते पुरलेलं आहे, किडे पडत होते, उंदीर येत होते म्हणून. म्हणजे ते विषच असणार ना, त्याच्याशिवाय त्याला किडे पडत होते का? म्हणजे ग्रामस्थांनी विषारी पाणी प्यायचं का, एवढाच माझा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून. वादळवारा लाईव्ह साठी निलेश लोखंडे, महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.